पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. आर्य गुरुकुल नांदिवली या कल्याण मधील सर्वोत्कृष्ट सीबीएसई बोर्डाच्या शाळेने नवीन शैक्षणिक सत्रासाठी आपले दरवाजे उघडले आणि 2 वर्षांहून अधिक कालावधीनंतर आपल्या विद्यार्थ्यांचे शाळेत परत स्वागत केले. गेल्या 2 वर्षात शाळेने आपले शिकवण्याचे तंत्र विकसित केले आहे आणि ऑनलाईन पद्धती उत्कृष्टपणे स्वीकारल्या आहेत. सध्या शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांनी हायब्रिड मॉडेल लागू केले आहे, जे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही तंत्रांचे मिश्रण करेल. उत्साही विद्यार्थी, शिक्षकांचे स्वागत करणारे हास्य आणि पालकांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे विलक्षण दृश्य होते. हा तो क्षण होता ज्याची अनेक पालक आणि संपूर्ण शिक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होते. आर्य गुरुकुल नांदिवली येथील व्यवस्थापन आणि शिक्षकांनी नवीन शैक्षणिक सत्र सुरू केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर स्वागत समारंभ आयोजित केला होता. शाळेची उपस्थिती 85% जास्त असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शाळेत परतण्याची उत्सुकता दिसून येते. विद्यार्थी त्यांच्या शालेय गणवेशात आणि त्यांच्या सॅनिटाईज स्कूल बसमधून प्रवास करताना अत्यंत आनंदी दिसत होते. आर्य गुरुकुलच्या प्राचार्या श्रीमती रमजान अय्यर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी व शिक्षकांनी केलेल्या बदलांची माहिती दिली. जीवन गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर जितेंद्र दास शांती, श्वास सिंधू श्रीकांत शो, सहायक पोलीस आयुक्त दर्शना नांगरे पडळ उपस्थित होते. ग्लोबल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.